ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. 1 लाखाची लाच घेताना विटा पोलीस ठाण्याच्या API झाल्टे सह 2 पोलीस रंगे हात पकडले. API झाल्टे फरार तर लाचखोर पोलिसांची अँटी करप्शन अधिकाऱ्यांशी झटापट. विटा पोलीस ठाण्याचे API प्रदीप झाल्टे यांच्यासह कॉन्स्टेबल 1 लाखाची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आला आहे. सदर लाचखोर पोलिसांना पकडताना लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांशी कॉन्स्टेबल विवेक यादव आणि अकीब तांबोळी या पोलिसांनी झटापट केली तर API झाल्टे हे फरार आहेत. तक्रारदार यांच्या मालकाच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी API प्रदीप झाल्टे आणि कॉन्स्टेबल विवेक यादव, अकीब तांबोळी यांनी 1.5 लाखाची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी सांगली येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने सापळा लावून कॉन्स्टेबल विवेक यादव, अकीब तांबोळी यांना 1 लाखाची लाच घेताना रंगे हात अटक केली तर API झाल्टे हे फरार आहेत. यामधील तक्रारदार यांचे मालक यांच्या विरुद्ध विटा पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यामध्ये त्याचे मालक पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांची पोलीस कस्टडी 27 तारखेपर्यंत आहे. तर यामध्ये यातील आरोपी आलोसे प्रदीप झाल्टे API, विवेक यादव पोलीस कॉन्स्टेबल या दोघांनी त्या आरोपीला उद्या परत पोलीस कस्टडी वाढवून न घेण्यासाठी आणि पुढील तपास गुन्ह्यामध्ये सहकार्य करण्यासाठी 1.5 लाख रुपये लाचेची मागणी करून त्यांचा एक खाजगी इसम आहे अल्ताप तांबोळी म्हणून त्याच्याकरवी आज रोजी 1 लाख रुपये रक्कम लाच रक्कम स्वीकारलेली आहे. यामध्ये विवेक यादव आणि अल्ताप तांबोळी यांना रंग्यात पकडण्यात आलं आहे आणि यामधील सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप झाल्टे हे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. या लाच प्रकरणामध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप झाल्टे, विवेक यादव आणि अकीब तांबोळी असे सहभागी असून त्यापैकी विवेक यादव आणि अकीब तांबोळी यांना पकडण्यात आले. API प्रदीप झाल्टे हे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. यामध्ये वरील 3 इसमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जनतेला सर्वसामान्य लोकांना आवाहन करण्यात येते की कोणी सरकारी कर्मचारी किंवा सरकारी कर्मचाऱ्याच्या वतीनं कोणी खाजगी इसम जर काम करण्यासाठी करून देण्यासाठी लाच मागणी करत असतील तर अँटी करप्शन विभाग सांगली येथे संपर्क साधावा. आमची हेल्पलाईन 10-64 आहे, त्याच्यावर संपर्क साधू शकता किंवा प्रत्यक्ष ऑफिसला येऊन सुद्धा बदाम चौकामध्ये अँटी करप्शन ऑफिस आहे तिथे येऊन आपण भेटू शकता. तक्रारदाराचे नाव यामध्ये गोपनीय ठेवण्यात येते. API प्रदीप झाल्टे, कॉन्स्टेबल विवेक यादव आणि अकीब तांबोळी यांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे अधिकारी सुजय घाटके यांनी दिली. राज्यभर सचिन वाजे प्रकरण आणि परमवीर सिंह यांनी केलेला 100 कोटीच्या टार्गेटचा जो आरोप आहे त्या आरोपाची आणि वाजे प्रकरणाची राज्यभर चर्चा आहे. अशा स्थितीत विटा पोलीस स्टेशन संदर्भात 2 पोलीस API प्रदीप झाल्टे आणि कॉन्स्टेबल विवेक यादव हे 1 लाखाची लाच घेताना आज रंग्यात सापडलेले आहेत. येथील एका तक्रारदाराकडे आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, तुम्ही आम्हाला 1.5 लाख रुपये द्या अशी लाचेची मागणी प्रदीप झाल्टे आणि विवेक यादव यांनी केलेली होती आणि त्यांचा खाजगी इसम अकीब तांबोळी हेही या दोघांसोबत आहेत आणि आज लाचलुचपत विभागाने तक्रार केल्यानंतर सदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालपासून सापळा रचून आज यादव आणि अकीब तांबोळी यांना अटक केली तर प्रदीप झाल्टे हे फरार आहेत. आता थोड्या वेळात सुजय लाचलुचपत विभागाचे अधिकारी सुजय घाटके यांनी या दोघांना ताब्यात घेतलेलं असून
प्रदीप झाल्टे फरार असल्याचं सांगितलं आहे, तर गुन्हा दाखल करणार असल्याची सुजय घाटगे यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे. एकंदरीत राज्याच्या पोलीस दलाची प्रतिमा आणि त्यावर अनेक आरोप होत असताना विटा पोलीस स्टेशनच्या बाबतीत मात्र ह्या काही पोलिसांचा काळा चेहरा या निमित्तानं लोकांच्या समोर येताना दिसतो आहे. काही दिवसापूर्वी एका आरोपीकडून मारहाण करून त्याच्या खिशातले 10,000 रुपये काढून घेतलीच तक्रार इथल्या एका जाधव नावाच्या कॉन्स्टेबलच्या विरोधात करण्यात आलेली होती. त्यानंतर इथला विटा शहरात अनेक अवैध धंदे आहेत. इथं समोरच मावा गुटखा सर्रास विकला जातो. 2 दिवसापूर्वी इथं विट्याला नवीन संतोष डोके नावाचे अधिकारी हजर झालेले आहेत. त्यांच्यासमोर हे सगळं आव्हान असताना विट्यातले अवैध धंदे असतील, गुटखा असेल, मावा असेल, 2 नंबरची अवैध दारू विक्री असेल, असे अनेक अवैध धंदे आहेत. हे सर्रास चालू आहे. विट्यापासून 500 मीटर अंतरावर हे सर्रास सुरू असते आणि अशा स्थितीत हे नवीन लाचखोरीचा प्रकार आज समोर आला आहे. गेल्या अनेक दिवसापासून लाचखोरी होत असल्याचे आरोप लोकांच्याकडून सुरू आहेत. लोकांना नाडलं जात आहे, त्यांच्याकडून पैसे काढले जात आहेत. लोक असे आरोप करतात, अप्रत्यक्ष लोकांच्या तक्रारी ऐकायला येतात, लोक आमच्यापर्यंत पोहोचतात. पण आज लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सापळा रचून येथील प्रदीप झाल्टे नावाचे API आणि विवेक यादव नावाचा एक कॉन्स्टेबल या दोघांना रंगेहात पकडले आणि झाल्टे फरार आहेत. विटा पोलीस स्टेशनच्या बाबतीत जो काय एकूण चेहरा आहे, या सगळ्या चेहऱ्याला या प्रकरणानं तडा गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे. नवीन डोके साहेबांच्या समोर या सगळ्या पोलिसांना शिस्त लावणं, हा सगळा ऐवध बाजार उठवणं आणि एक चांगली पोलिसांची प्रतिमा निर्माण करणं, सामान्य माणसांच्या पोलिसांचा एक विश्वास निर्माण करणं हे एक त्यांच्यासमोर आव्हान आहे. येणाऱ्या काळात डोके साहेब हे आव्हान पेलतात का, पोलीस ठाण्याला शिस्त लावतात का आणि इथल्या अवैध धंद्यांना आणि भुरट्या चोरांना गुंडांना लगाम लावतात का, हे आपल्याला बघायचं आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.